सत्ता संघर्षावरती आज पुन्हा सुनावणी. वकिलांचा आज युक्तिवाद संपल्यास खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होईल, पण युक्तिवाद सुरू राहिल्यास सुनावणी पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित. 48 जागांपैकी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19, तर काँग्रेस 8 जागी निवडणूक लढते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि शेतकऱ्यांचा लाँग मार्च हे दोन प्रमुख मुद्दे. विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. विरोधकांनी पायऱ्यांवरती प्रतिकात्मक चूल रचून गॅस दरवाढीचा निषेध केला. H3N2 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांची आरोग्य खात्यासोबत बैठक. नव्या गाईडलाईन्स आणि मास्क संदर्भात निर्णयाची शक्यता. महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी. तेव्हा म्हणाले भाजपकडनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभेचा दाखला देत मुख्यमंत्र्यांवर टीका. महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे भाषण करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं देश का पीएम कैसा हो, शरद पवार जैसा हो अशी घोषणा. तर शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यास हरकत नाही, पण आधी सर्वांनी एकत्र येऊन लढा, उद्धव ठाकरेंची टिप्पणी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत अधिक वाढ. विधान परिषदेकडनं आज हक्कभंगाची नोटीस दिली जाणार. राजन साळवींच्या कुटुंबाला एसीबीची नोटीस. 20 मार्चला एसीबीकडनं होणार चौकशी. कुटुंबाला नाहकपणे त्रास देण्याचा प्रयत्न सुरू. कोणत्याही चौकशीला आपण घाबरणार नाही, राजन साळवींची भूमिका. ऊन वादळ पाऊस काहीही असलं तरी महाविकास आघाडीच्या सभा पार पडणार. पावसातल्या सभा आपल्यासाठी फायदेशीर, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विधान. जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या धमकीची सीआयडी चौकशी होणार. सोबतच आव्हाडांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. सीआयडी चौकशी निव्वळ दिखाऊपणा असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. सरकारकडे आपण सुरक्षा मागितली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सातारा, धुळे, नंदुरबार आणि वर्ध्यात अवकाळी पावसाची हजेरी. कोल्हापूरच्या गारगोटीमध्ये मुसळधार पावसानं पाणी साचलं. नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. बुलढाणा जिल्ह्यामधल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांवरती मोठा परिणाम. परभणीतही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा या पिकांच्या नुकसानीची भीती. नागपूर विभागात 4 दिवस गारांसह अतिवृष्टीचा भारतीय हवामान खात्याचा इशारा. नागपूरच्या काटोल भागात अवकाळी पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याचं नुकसान झालंय. मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे धान्याचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळीची हजेरी. नवापूरच्या तळोदा धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. नंदुरबार बाजार समिती 2 दिवस राहणार बंद. पावसामुळे विक्रीसाठी आलेल्या मालाचं नुकसान होऊ नये म्हणून निर्णय. पुण्याच्या धायरी प्रभात रोड वारजे या परिसरात पावसाची हजेरी. हवामान खात्यानं व्यक्त केला होता अंदाज. धायरी प्रभात रोड वारजे परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुळ. पिंपरी चिंचवड शहरात गारांसह अवकाळी पाऊस. हवामान खात्यानं दिला होता पावसाचा इशारा. धुळे जिल्ह्यातील विविध भागात पाऊस. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. बहुतांश भागातला वीजपुरवठाही खंडित. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीमध्ये मुसळधार पाऊस. गारगोटीमधल्या मार्केटमध्ये पाणीच पाणी. मुंबई आणि ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी. पावसामुळे वातावरणात गारवा. भिवंडीमध्ये पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अनेक भागातली वीजही गायब. लाँग मार्च शिष्टमंडळाची मंत्री दादा भुसेंसोबत काल रात्री उशिरा बैठक. आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठकीचं आयोजन. शेतकऱ्यांच्या शहापूर इथला मोर्चा मुक्कामा ठिकाणी. 2 मोर्चेकऱ्यांना ताप. प्रकृतीही बिघडली. रुग्णवाहिका दाखल. रुग्णवाहिकेमध्येच प्रथमोपचार. अन्नदात्यानं मोर्चा काढावा हे आमच्यासाठी लज्जास्पद. उद्धव ठाकरेंची टीका. सरकारनं शेतकऱ्यांना भेटावं ठाकरेंचं आवाहन. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. तर जुन्या पेन्शन संदर्भात समिती नियुक्त केल्याचीही माहिती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा. महाशक्तीनं त्यांच्या मागण्या मान्य करायला हरकत काय, उद्धव ठाकरेंचा सवाल. राज्य सरकारनं स्थापन केलेली समितीच आंदोलकांच्या निमंत्रक संस्थेला मान्य नाही. संपूर्ण तपशील उपलब्ध असताना वेगळ्या समितीची गरज काय, असं म्हणत सरकारच्या समितीला संघटनेकडनं विरोध. जुन्या पेन्शनसाठीच्या संपावरती अद्याप तोडगा नाही. राज्यभरामध्ये सर्वसामान्यांचे हाल. राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकेमधले कर्मचारी आजपासून काळ्या फिती लावून काम करणार. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, कामगार आणि कर्मचारी फेडरेशनचं आवाहन.
विधिमंडळ परिसरामध्ये शिवरायांचा नवा पुतळा बसवण्यात येणार, विधिमंडळ पुतळा समितीचा निर्णय। बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनाही वसतिगृहात प्रवेश, उपमुख्यमंत्र्यांची माहिती। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नाव केल्याच्या समर्थनात मनसेचा मोर्चा, राजा बाजार संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन। अमृता फडणवीसांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न, डिझायनर विरोधात गुन्हा, अनिक शाह असं डिझायनरचं नाव। सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामींच्या बचत बँकेला अनधिकृत घोषित करण्यावरनं वाद, विशिष्ट NDH4 प्रमाणपत्र नसल्यामुळे बँक अनधिकृत, आर्थिक गुन्हे शाखेनं केली घोषणा, ही घोषणा अन्यायकारक असल्याची पारोमिता यांची प्रतिक्रिया। केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीच्या मूळ रचनेत बदल केला, श्रीपूजकांच्या वकिलांचा पुरातत्व खात्यावरती आरोप, लेपाचा थर बिनापरवानगी काढून टाकल्याचाही दावा। 12वीचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचाही पेपर फुटलेला, गणिताचा पेपर फुटीच्या प्रकरणात चौकशीच्या दरम्यान माहिती समोर, दोन्ही पेपर अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भामरे ऍग्रिकल्चर अँड सायन्स कॉलेजच्या स्टाफकडनं फुटल्याची सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये मार्च महिन्यात इन्फ्लुएन्झाचे 53 रुग्ण, 32 रुग्णांवरती रुग्णालयात उपचार सुरू। मुंबई महानगरपालिकेत सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदीत 42 कोटींचा घोटाळा, अनिल परब यांचा आरोप, तर मशीन खरेदीत घोटाळा झाला नसल्याचं शंभूराज देसाईंकडनं स्पष्ट। नांदेडमध्ये 60% कर्मचारी संपात सहभागी असतानाही गरजेच्या सेवा पूर्ववत, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा दावा। बीडमधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी संपातील एकही कर्मचारी पुढे न आल्यामुळे नातेवाईकांनीच या रुग्णाला स्ट्रेचरवर नेऊन ऍडमिट केलं। हिंगोलीमध्ये कर्मचारी संपावरती गेल्यानं जिल्हा परिषदेत शुकशुकाट, कामकाज ठप्प झाल्यामुळे नागरिकांची कामही खोळंबली। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे हिंगोलीतल्या संत्र्याच्या बागांचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या नियुक्त्या। संपामुळे धुळे जिल्हा रुग्णालयातील नियोजित सर्व शस्त्रक्रिया रद्द, संपामध्ये सर्व कर्मचारी सहभागी झाल्यामुळे अवघ्या 22 कर्मचाऱ्यांवरती रुग्णालयाची जबाबदारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 2 शिक्षक संघटनांमध्ये वाद, काही संघटनांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। संपामध्ये भंडारा नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय, त्यामुळे सध्या सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचून घाणीचं साम्राज्य आहे। भंडाऱ्यातील अल्पसंख्याक भवनाची 3 मजली इमारत गेल्या 4 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत, 4 कोटींचा खर्च करून ही इमारत धूळ खात। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।